आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विधिमंडळातल्या अजित पवारांच्या दालनात दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. कर्जत जामखेड MIDC बद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांशी चर्चा केली. आपण स्वतः या बाबतीत लक्ष घालू असं आश्वासन अजितदादांनी रोहित पवार यांना दिलंय. या भेटीबाबत रोहित पवारांनी प्रतिक्रियाही दिली. जी MIDC व्हायला पाहिजे, ज्याला काही तांत्रिक अडचणी या सरकारकडनं आणल्या जात आहेत आणि परवा जे काही मी कागदपत्रे आदरणीय अजितदादांना दिले होते ते कागदपत्र आदरणीय अजितदादांना मी समजून सांगून विनंती केली की माझ्या मतदारसंघाच्या वतीने युवा आंदोलन करत आहेत त्या युवांचा विचार करत MIDC विषय लवकरात लवकर मार्गी करण्यासाठी आपण लक्ष घालावं. या सगळ्या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घालून जे काही सकारात्मक आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल असं आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.